वेलकम बॅक टू मॅन ऑफ द ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण थोडं बाहेर जाणार, म्हणजे फिरायला पण म्हणू शकता. आणि एक माझी खास जागा आहे जिथं मला गेल्यावर खूप छान वाटते आणि माझे जे मनातले जे पण दुःख वगैरे काय असते सर्व तिथे गेला विसरून जातो आणि तिथे गेला मला मन शांत वगैरे होते. आय थिंक तुम्ही रोहित जिंजुके जे आहेत त्यांचं ब्लॉग बघितलं असेल, त्यामध्ये पण त्यांनी कुटुंबाची जागा होती तशी माझी पण आहे, जी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार. आणि आय होप की तुम्हाला नक्कीच माझा हा ब्लॉग आवडला आणि माझी जी जागा आहे तुम्हाला नक्कीच आवडणार. काही ती लोकं असतील जी इथे गेलेली असतील आधी, बट माझ्यासाठी स्पेशल आहे आणि ती जी जागा आहे स्पेशल माझी, मी तुमच्यासोबत शेअर करणार होतं. प्लीज व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. मित्रांनो, आपण मला सध्या कुंभारीच्या कॉलेजमध्ये तुम्ही अकरावी बारावी शिकला आहे आणि 2015-16 मी ते शिकत होतो मी कुंभारीच्या कॉलेजला. मी कॉलेज आमचं आणि त्या वेळेचे ते बेस्ट मुमेंट होते, कारण कॉलेज आणि शाळेचे जे मुमेंट असतात ते खूप भारी आणि खूप छान असतात. तुम्हाला पण आयडिया त्याबद्दल, सर्वजण जातात असं नाही की नाही, पण माझ्या लाईफमध्ये ते बेस्ट म्हणजे धमाल मस्ती आणि शिकणं पण होतो, असं नाही की नाही शिकलो, पचने पण चांगले होतं आणि त्याबद्दल त्या दिवसचे पण गोष्टीच वेगळ्या होते, मजा होती. आणि जुने जे फ्रेंड सर्कल होते, जुने जे मित्र होते ते या कॉलेजनंतर आम्ही सर्व अलग अलग झालो, बट काही काही असे आहेत जे मला भेटतात आणि ते मुवमेंट आम्ही शेअर पण करतो. आमचं गेट टुगेदर पण होते कधी कधी, तर ते मुवमेंट आम्ही शेअर करतो. आणि त्याची जी ग्राउंड असते आमची पहिला प्रेयर व्हायची, आता पण होते असं नाही, अजून प्रेयर चालू झालेली नाही आहे, वेळ आहे अजून प्रेयर चालू व्हायला, बट त्या काळातले ते मुवमेंट अजून मला आठवत नाही. आय थिंक या आता असं काही राहिलेलं नाही, कारण की आजकालचे विद्यार्थी खूप एक्सपांड झालेले आहेत आणि खूप जास्त उत्सुक तर नाही राहील त्यांच्यामध्ये जशी आधी राहायची, बट आम्ही जे केलं आणि जे आमच्या आठवणी आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करतो. ते आजी आज म्हणजे आमच्या वेळेस होते 2015-16 आजी आजी कुठेच नाही जात, आजी इथंच आहे, आजी शेवट पण इथंच राहणार. आजीपास आम्ही चावून बेचतो, आजी बोलले पण खातो, आजी वाटते ते भाकरवाले असतात ते पण खातो, अजून पण देत. हे आमची पार्किंग जिथे आम्ही कधीच सायकल पार्क केलं नाही, कारण आम्ही अटनच होतो. नातांच्या पाशी एवढ्या गाड्या आल्या पण कॉलेज नाही आलं. तर जाऊया जे आपली डेस्टिनेशन ठरलेले तिथे जाऊया, तिथे जाऊ म्हणजे तुम्हाला दाखवतो मी चोवीस सेकंदाची. तर तर मित्रांनो, हे मला शिकवण्याची जागा आहे जी मी तुमच्यावर शेअर करणार. मला कुठलं पण टेन्शन असलं, काही जरी असलं, तर मी इथं येतो आणि थोडंसं छान वाटते आणि इकडला एकदम असं मोकळं वाटतं. इथलं वातावरण चांगलं आहे, फ्रेश वातावरण आहे, मेन म्हणजे आहे इथं पण जास्त येत नाही आणि इथं फ्रेश वाईब पण येतात आणि मला खूप छान पण वाटतं. म्हणजे त्याला पूर्ण सगळं काही जेवढे पण गोष्टी असतात, जेवढं पण काही असते माझ्या माणसं मी पूर्ण विसरून जातो, कारण इथला व्ह्यू पण खूप भारी आहे. तुम्ही बघू शकता मागचा व्ह्यू, त्यानंतर या साईडचा व्ह्यू बघा, इथला व्ह्यू पण खूप छान आहे आणि त्याला मला माझं मन रमते. म्हणजे कुठलंच काही प्रॉब्लेम असले
किंवा काही जी रचना असं मिळतं येतो आणि त्याल्यानंतर पूर्ण स्ट्रेस वगैरे पूर्ण माझं कमी होते. आणि मेन म्हणजे हे त्यानंतर मला थोडं बरं पण वाटते. आय होप तुमच्या पण लाईफमध्ये अशी कुठे ना कुठे कोणती ना कोणती अशी जागा असेल जिथे गेल्यावर तुम्हाला पण बरं वाटते आणि जिथे गेल्यावर तुम्हाला पण असं वाटते की नाही हे जागा आहे तर मी थोडा फ्रेश महसूस करतो किंवा थोडं बरं वाटते. आणि असं होऊ शकते की कोणत्या कधी कधी कोणी जागा नसते, कधी कधी कोणमध्ये पर्सन असतात ज्यांच्याशी आपण गोष्टी शेअर करतो. बेस्ट फ्रेंड झाला, बेस्टी झाली म्हणजे जे फ्रेंड असते मैत्रीण ते झाली किंवा फॅमिलीसोबत त्यांच्यासोबत पण आपण गोष्टी शेअर करून मन मोकळं करू शकतो. आणि तुम्हाला आवडली असेल तर ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, जर मला कुणी जर इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर मी आय डी मेन्शन केलेली आहे व्हिडिओमध्ये, तर प्लीज जा आणि मला जास्तीत जास्त फॉलो करा, तुमचं प्रेम दाखवा. आणि हो, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझी हा ब्लॉग कसा वाटला पण हे पण सांगा, कारण तुमचे जे कमेंट असतात ते खूप माझ्यासाठी व्हॅल्युएबल आहेत आणि तुमचा साथ पण माझ्यासाठी व्हॅल्युएबल आहे. प्लीज 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 आम्हाला रिक्वेस्ट करून सांगायचं तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर, लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब पण. घंटा वाजल्याशिवाय जाऊ नका बेल आयकन. आणि तुम्हाला कशी वाटली माझी शिकवण्याची जागा हे पण सांगा. I'm not